हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे स्वागत प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब चॅनलवरती. आरटीओ एमयूआय 2020 साठी आपण आज जनरल सायन्सचे पुढचे 10 एमसीक्यू डिस्कस करूया. सो लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेकॅनिकल वेव्स? करेक्ट आन्सर ऑप्शन सी, साऊंड वेव्स. जनरली वेव्स या दोन टाईपच्या असतात, एक मेकॅनिकल वेव्स आणि सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजे ज्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम म्हणजेच माध्यमची गरज असते, आणि दुसऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे ज्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज नसते. तर यापैकी साऊंड वेव्स याला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते, त्यामुळे साऊंड वेव्स या मेकॅनिकल वेव्स असतात. तर लाईट वेव्स, इन्फ्रारेड आणि रेडिओ वेव्स यांना ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज नसते, त्यामुळे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. सेकंड क्वेश्चन, विथ द इन्क्रीज ऑफ प्रेशर द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सबस्टन्स इज? करेक्ट आन्सर ऑप्शन ए, इन्क्रीजेस. कोणत्याही सबस्टन्सचा बॉइलिंग पॉइंट हा प्रेशरशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, त्यामुळे जेव्हा प्रेशर वाढते तेव्हा बॉइलिंग पॉइंट देखील वाढतो, आणि जेव्हा प्रेशर कमी होते तेव्हा बॉइलिंग पॉइंट देखील कमी होतो. थर्ड क्वेश्चन, विच लॉ इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया? करेक्ट आन्सर ऑप्शन ए, न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटनच्या फर्स्ट लॉलाच लॉ ऑफ इनर्शिया असे देखील म्हणतात. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय असतो? तर जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू जर रेस्टला असेल तर रेस्टलाच थांबते, आणि जर ती मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहते. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज यूज फॉर मेजरिंग द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक? करेक्ट आन्सर ऑप्शन डी, रिक्टर स्केल. जनरली रिक्टर स्केलची जी रीडिंग असते ते 1 ते 10 पर्यंत असते. जेव्हा रीडिंग 1 ते 4 पर्यंत असते तेव्हा भूकंपाचे जे व्हायब्रेशन्स असतात ते इतके सेन्स होत नाही, पण जेव्हा 4 च्या वरती असतात तेव्हा ते जास्त सेन्स होतात, आणि जेव्हा ते 6 च्याही वर जातात तेव्हा त्याचे व्हायब्रेशन इतके जास्त असतात की बिल्डिंग वगैरे ते सहन करू शकत नाही, त्यामुळे ते बिल्डिंग्स वगैरे कोसळतात. फिफ्थ क्वेश्चन, सडन फॉल इन बॅरोमीटर इज द इंडिकेशन ऑफ? करेक्ट आन्सर ऑप्शन बी, स्टॉर्म. आपण बघू शकतो बॅरोमीटरची जी रीडिंग आहे ती लेफ्ट टू राईट वाढत चाललेली असते, आणि जेव्हा प्रेशर अचानक कमी होतं तेव्हा बॅरोमीटरचा जो इंडिकेटर म्हणजे तो काटा असतो तो लेफ्ट साईडला फॉल होतो, आणि तो वादळाचा इशारा देतो. आणि जेव्हा थोडंच प्रेशर कमी होतं तेव्हा तो इंडिकेटर लेफ्ट साईडला सरकतं आणि तेव्हा पावसाचा इशारा देतं. सिक्स्थ क्वेश्चन, हू डिस्कवर्ड ॲटम? करेक्ट आन्सर ऑप्शन डी, जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यांनी 1808 मध्ये ॲटमचा शोध लावला. मादाम क्युरी यांनी 1898 मध्ये रेडियमचा शोध लावला. तर जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये न्यूट्रॉनचा, आणि रुदरफोर्ड यांनी 1919 मध्ये प्रोटॉनचा शोध लावला. सेवन्थ क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द डेप्थ ऑफ ओशन? करेक्ट आन्सर ऑप्शन बी, फॅदोमीटर. समुद्राची खोली नापण्यासाठी फॅदोमीटरचा यूज करता. एट क्वेश्चन, लाईट फ्रॉम द सन रिचेस अस इन? करेक्ट आन्सर ऑप्शन डी, 8 मिनिट. सूर्यापासून जी लाईट येते ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिटं लागतात. नाइंथ क्वेश्चन, 1 मायक्रॉन इज इक्वल टू? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 10^-6 मीटर. टेन्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी? करेक्ट आन्सर ऑप्शन डी, प्रेशर. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला फक्त मॅग्निट्यूड असते डायरेक्शन नसते. यापैकी ऑप्शन डी म्हणजे प्रेशरला फक्त मॅग्निट्यूड असते डायरेक्शन नसते, म्हणून प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. तर हे होते आजचे आपले 10 MCQs. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.